गणित दोन इयत्ता दहावी, गणित एक इयत्ता दहावी वर्ग समीकरणे। इयत्ता नववी मध्ये आपण बहुपदी शिकलो आहोत। यामध्ये बहुपदीचे कोटीवरून होणारे प्रकार आपण अभ्यासले। एका चलातील ज्या बहुपदीची कोटी एक असते तिला रेषीय बहुपदी, किंवा जिची कोटी दोन असते तिला बहुवर्ग, तिला वर्ग बहुपदी असं आपण या ठिकाणी म्हणतो। त्यानंतर वर्गीकरणाचे सामान्य रूप ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य, यात आपण ए बी सी या वास्तव संख्या घेतो आणि ए ही शून्येतर संख्या ठिकाणी असते। त्यानंतर वर्ग समीकरणाची मुळे आपण या ठिकाणी घेत असतो। तर आता आपण सुरुवातीला सराव संच 2.1 बघू। सराव संच 2.1 यामध्ये पहिला प्रश्न दिलाय, कोणतीही दोन समीकरणे या ठिकाणी लिहा। पहिला प्रश्न मग एक्स वर्ग अधिक सात एक्स अधिक आठ बरोबर शून्य हे एक आलं, एक दुसरं तुम्ही तुमच्या मनाचं घ्यायचंय। दुसरा प्रश्न, खालील वर्ग समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा। त्यातलं पहिलं, दुसरा प्रश्नातलं पहिलं, एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक दोन बरोबर शून्य वजा दोन बरोबर शून्य। एक्स वर्ग आलेला आहे म्हणजे हे या ठिकाणी वर्ग समीकरण आहे, कारण आहे। त्यानंतर तिसरं उदाहरण आपण या ठिकाणी बघू, वाय वर्ग अधिक एक छेद वाय बरोबर दोन छेद वाय, भागाकार आपण गुणाकार करू, समीकरणाला वाय ने गुणून वाय गुणिला वाय वर्ग वाय घन वाय वाय कट एक, दोन गुणिला वाय दोन वाय वाय घन हा अधिक पक्षांतर केला वजा दोन वाय अधिक एक बरोबर शून्य। मग या ठिकाणी वाय घन या ठिकाणी आलेला आहे, मग वाय घन आहे म्हणजे हे वर्ग समीकरण नाही, वर्ग समीकरण नाही। मग अशा प्रकारे आपल्याला ते उदाहरण सोडवायचे। तिसरा प्रश्न बघा, खालील समीकरणे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात लिहा आणि प्रत्येकाला ए बी सी च्या या ठिकाणी आपल्याला किमती द्यायच्या। पहिलं उदाहरण, तिसऱ्यात पहिलं, दोन वाय बरोबर दहा वजा वाय वर्ग। आता या ठिकाणी ऋण वाय वर्ग हा पक्षांतर केला घन वाय वर्ग झाला, अधिक दोन वाय जसा तसा आला, अधिक दहा पक्षांतर केलं वजा दहा बरोबर शून्य झाला, ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य। यात आपल्याला ए ची किंमत काढायची आहे, ती आहे ए, सहगुणक काय नाही तर ए, बी ची किंमत दोन आणि सी ची किंमत या ठिकाणी आली ऋण दहा। मग त्यानंतर त्यातलं दुसरं उदाहरण आहे, एक्स वजा वाय एक्स वजा एक वर्ग बरोबर दोन एक्स अधिक सी। आता या ठिकाणी ए वजा बी कंस पूर्ण वर्ग हे सूत्र आपण इयत्ता सातवीपासून शिकत आलो, ते वापरू। ए ची किंमत या ठिकाणी एक्स आणि बी ची किंमत या ठिकाणी एक घेऊ। मग आता ए वजा बी सूत्र म्हणजे ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी चा वर्ग, मग एक्स वर्ग वजा दोन गुणिला एक्स गुणिला एक वजा अधिक एक चा वर्ग
बरोबर 2x अधिक 3 तिकडची बाजू तशी त्या तशी x वर्ग वजा 2x एकाचा वर्ग 1 x वर्ग वजा 2x अधिक 2x पक्षांतर केलं वजा अधिक 1 जसंच्या तसं अधिक 3 पक्षांतर केलं वजा 3 बरोबर 0 x वर्ग ऋण ऋण धन 2 आणि 2 4x धन ऋण ऋण 3 आतून 1 गेला 2 मग या ठिकाणी a ची किंमत आपल्या या ठिकाणी किती आली आहे a b ची ऋण 4 आणि c या ठिकाणी किती आलाय ऋण 2 तर अशा प्रकारे जे उदाहरण असतात ते आपण या ठिकाणी घरी या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे सोपे उदाहरण आहे त्यानंतर चौथं उदाहरण बघा वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाही ते ठरवा पहिलं उदाहरण बघा एक्स वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर या ठिकाणी 0 x च्या किमती दिल्या आहेत धन 1 आणि ऋण 1 मग आता आपल्याला पहिल्यांदा x ची किंमत धन 1 घेऊन सोडवायचंय x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 1 वर्ग अधिक 4 गुणिला 1 वजा 5 बरोबर 0 एकाचा वर्ग 1 4 1 4 वजा 5 बरोबर 0 4 अधिक 1 5 वजा 5 0 डावी आणि उजवी बाजू सारखी आली म्हणजे वर्ग समीकरणांची मुळे आहे त्यात दुसरं घेऊ आपण x बरोबर ऋण 1 तेच उदाहरण x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 ऋण 1 चा वर्ग अधिक 4 गुणिला ऋण 1 वजा 5 बरोबर 0 ऋण 1 चा वर्ग धन 1 4 1 4 धन ऋण ऋण 4 वजा 5 बरोबर 0 परत धन ऋण 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 4 आतून 3 1 गेला 3 मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण 3 ऋण ऋण धन 5 अधिक 3 8 मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण 8 डावी उजवी बाजू सारखी नाही म्हणजे वर्ग समीकरणांची मुळे नाही नाही हा त्यानंतर आपण पाचवं उदाहरण घेऊ जर x बरोबर 3 kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या ठिकाणी आपल्याला k ची किंमत या ठिकाणी काढायची k गुणिला x ची किंमत 3 वर्ग 10 गुणिला 3 अधिक 3 बरोबर 0 k गुणिला 3 चा वर्ग 9 10 3 30 अधिक 3 बरोबर 0 9 गुणिला के 9 के ऋण धन ऋण 30 मधून 3 गेले 27 मोठ्या संख्येत चिन्ह ऋण 27 9 के बरोबर ऋण 27 पक्षांतर केले धन 27 के बरोबर 27 छेद 9 9 गुणाकार पक्षांतर केलं भागाकार 3 1 3 3 9 के ची किंमत या ठिकाणी आली 3 तर अशा प्रकारे सराव संच 2.1 मधील उदाहरण पुढे सोडवायचे आहे.